महाराष्ट्रावर डोळा आहे, जाती जातींमध्ये भांडणं लावली जात आहेत, मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी बाहेरचे प्रयत्न करत आहेत. आज ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे ते पाहता महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही. नागरिकांनी सतर्क राहायला हवं असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिलाय. ते कर्जतमध्ये मनसेच्या शिबिरात बोलत होते. दरम्यान रायगड जिल्ह्याला मोठा धोका, सतर्क राहा, जमिनी घालवू नका असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलाय. काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला, सतर्क राहा. प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारतीच्या इमारती गळीकृत केल्या जात आहेत, जमिनीच्या जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत. ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधांची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक प्रकारची सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे, जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे. बाबांनो हे समजून घ्या, उद्या हातामधून या गोष्टी जेव्हा जातील ना त्यावेळेला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मान बसावं लागेल तुम्हाला. सहकारी संस्था जर बघितले जवळपास 2,22,000 वरती आहेत. त्याच्यानंतर खालोखाल येतं गुजरात, ज्याचा महाराष्ट्र डोळा आहे. पण आपल्याकडची महाराष्ट्रामध्ये महानंदा डेअरी,